मी प्रवीण सोळंके डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजी ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड पुणे. आपण आलेलो आहोत युवा शेतकरी, त्यांच्याकडून आपण त्यांचा परिचय घेऊ आणि त्यांच्याकडून आपण डॉक्टर बावस्कर संदर्भात त्यांनी जे काय वापरलं आणि ते अगोदरची काय परिस्थिती होती हे त्यांच्याकडून ऐकून घेऊ. नमस्कार, मी चंद्रशेखर ज्ञानव फुंदे, राहणार वांगदरी, तालुका रेणापूर, जिल्हा लातूर. तर सरांच्या अगोदर आपण पपई लावली, पपईमध्ये अंतर्गत पीक टरबूज होतं. टरबूज घेतलं तोपर्यंत सरांचा कॉन्टॅक्ट आला माझ्या मामाच्या मुलाकडून नंदागाळातून. मग टरबूज घेतला आणि सरांचा नेटकाच कॉन्टॅक्ट व्हायला आणि गारपीट होऊन पपई पूर्ण जायला. गारपीट होऊन पूर्ण पपई म्हणजे मोडायची काठ व्हायची ह्या कंडिशनमध्ये असताना सोळंके सरांचं मार्गदर्शन मिळालं आणि त्यांच्या काय औषधाने म्हणा नाही त्यांच्या ह्याने सल्ल्याने म्हणा गेलेला भाग त्यांनी आज 100% सक्सेस करून दाखवला. म्हणजे ज्या वेळेस जून जुलैमध्ये वारं आणि पावसाचा अतिरिक्त झालेला होता त्यावेळेस पूर्ण शेंडे जे आहेत ना पपईचे पूर्ण असे एकही असा झाडाचा शेंडा त्याला राहिलेला नव्हता, पूर्ण शेंडे मुडून पडलेले होते. तर यांचा असा निर्णय होता की आता आम्हाला म्हणजे एकतर सुरुवात होती, कधी अगोदर पपई केलेले नाही, ऊस टोमॅटो वगैरे घेतलेले त्यांनी, परंतु पपई हे पीक त्यांच्यासाठी पहिल्यांदाच होतं. आणि त्यांच्या पाहुण्यामध्ये नंदागावचे शेतकरी विजय गीते म्हणून त्यांच्या संपर्कात मी होतो प्रवीण सोळंके. तर त्यांनी सांगितलं की तुम्ही यांच्या संपर्कात राहा, तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन करतील. टरबुजाचं पीक त्यांचं जवळपास गेलेलंच होतं, म्हणजे त्याच्यातून समाधानकारक असं उत्पन्न काही भेटलेलं नव्हतं त्यांना. आणि हे पण पपई त्यांना वाटलं आता जाती काय की, कारण की पूर्ण शेंडे गेलेत आणि शेंड्यानंतर आता ह्या पपईत आपल्याला काही रसच नाही, आता आपण काय करू ही मूळ. परंतु त्यांच्या पाहुण्यांनी सांगितलं की जर सोळंके साहेब म्हटले ठेवा तर ठेवायची, नाही तर मोडायचे. त्यांचा जे निर्णय असेल ते फायनल करून टाका. मग मी इथं आलो, बघितले प्रत्यक्षात आणि त्यांना सुरुवातीला जर्मिनेटरची रिचिंग दिली, नंतर डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजीची पंचामृताची फवारणी दिली, ज्याने की झाडामध्ये शेंडा व्यवस्थित निघाला, फुटवा चांगला झाला. आणि नंतर ठिबकमधून थ्रायवर असे कॅल्शियम नायट्रेट बोरॉन असेल, जर्मिनेटर असेल, हे ते जर्मिनेटर 20-20 त्यांना ज्यावेळेस सुरुवात वाटली, ज्यावेळेस असं वाटत होतं की त्यांना पण त्यांनी म्हणून दाखवलं की याच्यात कुठं सुधारणा होईल का, आपण काही बी वापरू पण समाधानकारक म्हणजे त्यांना झालं. नंतर मग त्यांनी खतामध्ये बेसोडसमध्ये कल्पतरूचा वापर केला तर समाधान येत. आज तुम्ही पाहू शकता ही कंडिशन आहे, जी बाग मोडणार होतात त्या झाडाची आजची परिस्थिती अशा पद्धतीनं आहे. एक तोडा झालेला आहे, एक तोडा ह्या 2-3 दिवसामध्ये होईल. आणि तुम्हाला काय वाटतंय डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजी संदर्भात? बावस्कर टेक्नॉलॉजीची औषधं बरीच आहेत, चांगला रिझल्ट आहे. आणि आता बाकी तुमच्याकडे टोमॅटो पण यांच्याकडे पीक होतं, तर टोमॅटो पिकाला पण त्यांनी डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजीचा वापर केला आणि समाधानकारक आहेत, फक्त भाव नसल्यामुळे थोडस ते मोडावं लागलं असं. आणि म्हणजे तुम्ही पाहू शकता, बघा हे प्लॉट पूर्ण प्रत्येक झाडाची सेटिंग ही जबरदस्त आहे.